राज्यातील रात्रशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये काम करणाऱ्या शिक्षक शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याचा निर्णय राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने 17 मे 2017 शासन निर्णयाने घेतला होता. त्यानुसार शिक्षक कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तीमध्ये बदलासह त्यांना वैद्यकीय सुविधांसोबत सेवेतील इतर लाभही मिळणार होते. मात्र महाविकास आघाडी सरकारने 30 जून 2022 नवीन शासन निर्णय काढून शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी करण्याच्या निर्णयाला बगल केली. राज्यात सध्या शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आहे, मात्र त्यांच्याकडूनही याबाबतीत कोणतीच हालचाल नसल्याने शिक्षकांच्या पदरी निराशा आली आहे. राज्यात 176 माध्यमिक रात्रशाळा, 56 कनिष्ठ महाविद्यालय आणि 8 वरिष्ठ महाविद्यालये आहेत. या शाळा महाविद्यालयांमधून शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांची संख्या 2100 अधिक आहे. रात्रशाळेतील शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना दिवस शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांप्रमाणे कोणतेही लाभ मिळत नाही. अशा एकाच ठिकाणी काम करणाऱ्या रात्रशाळेतील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षिकेतर कर्मचाऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 17 मे 2017 शासन निर्णय निर्गमित करून अर्धवेळ शिकताना पूर्ण वेळ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु महाविकास आघाडी सरकारने 17 मे 2017 शासन निर्णयाची अंमलबजावणी न करता तो रद्द केला. या उलट दुबार शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना सेवेत संरक्षण देण्याकरिता 30 जून 2022 शासन निर्यातात तरतूद केली आहे. मात्र रात्रशाळेत एकाच ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय करणारा शासन निर्णय निर्गमित करण्यात आल्याने याला सर्व स्तरातून विरोध होत आहे. शासन निर्णय निर्गमित करत असताना बेकायदेशीरपणे अभ्यास गटाची स्थापना करण्यात आल्याचा आरोप भाजप शिक्षक आघाडीने केला आहे. त्यामुळे रात्रशाळा शिक्षकांवर अन्याय करणारा 30 जून 2022 शासन निर्णयाला तात्काळ रद्द करून 17 मे 2017 शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली जात आहे. नागपूर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, जीरो माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले.